ललित पंचमी एक कुंडात्मक यज्ञ आणि बाळगोपाळ जपानुष्ठान सोहळ्याचं आयोजन. नाशिक मधील पळसे येथील ललित पंचमी निमित्त संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या 108व्या जन्मोत्सवानिमित्त 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत एक कुंडात्मक यज्ञ आणि बाळगोपाळ जपानुष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. संत जगद्गुरु जनार्दन स्वामींचे शिष्य 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून या धार्मिक सोहळ्याची अधिक माहिती आयोजकांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. संत जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये पद्मकुटीमध्ये आज बाबांचा 108वा जन्मोत्सव साजरा होतो. त्यानिमित्त या ठिकाणी अनुष्ठानचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या निमित्तानं मी आपल्या सर्व भाविकांचं या परिसरातील कारखान्याच्या वतीनं स्वागत करतो आणि सर्वांचं या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभो अशी विनंती करतो. पंचमीच्या शुभमुहूर्तावर आज या ठिकाणी नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात असलेली ही जगद्गुरु जनार्दन बाबांनी स्थापन केलेली कुटिया आज खऱ्या अर्थाने म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस कारखाना चालू होता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम व्हायचे. विधी आरती सर्व बाबांनी घालून दिलेले नियम या ठिकाणी होत होते. परंतु काही कारखान्याच्या तो बंद अवस्थेत पडलेला होता आणि तो बंद पडल्यानंतर या ठिकाणी कुटिया असतानाही कार्यक्रम होत नव्हता. तर आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी नवसंजीवनी प्राप्त झालेली आहे आणि पुन्हा एकदा बाबांची 108वी जयंती किंवा जन्मोत्सव या ठिकाणी 108 कुटियांच्या द्वारे जगद्गुरु जनार्दन बाबांनी ज्या 108 कुटिया स्थापन केलेल्या आहे या सर्व ठिकाणी अनुष्ठान रूपी पुन्हा एकदा अनुष्ठान सुरू होणार आहे. बाबाजींच्या जन्मोत्सवानिमित्त आपण सगळे एकत्र आलो आहोत. आज 23 तारीख आहे. 23 तारखेपासून ब्रह्मचारी म्हणजे 20 वर्षाच्या आतील मुलांना अनुष्ठानाला परवानगी दिली बाबांनी आणि 108 ठिकाणी 108 आश्रमांमध्ये अनुष्ठान चालू आहे आणि आजपासून त्याचा प्रारंभ होतोय. 30 तारखेपर्यंत हे अनुष्ठान असणार आहे. 30 तारखेला ललित पंचमी आणि बाबाजी ज्यावेळेस आपल्या नाशिक सहकारी साखर कारखाना लिमिटेड पळसे या ठिकाणी मोळी टाकण्यासाठी बाबाजी आले आणि बाबाजींनी हेमंतप्पा गोडसे खासदार आपले नाशिक जिल्ह्याचे त्यांनी बाबाजींनी त्यांना सांगितलं का आता आपले पहिले कुटियाचं काम झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आप्पांनी शब्द दिला. तर आप्पा माने बाबाजी पहिले कारखाना चालू होऊ द्या मग कुटियाचं बघू अशा पद्धतीने बाबाजींनी आप्पांचे कान धरले आणि सांगितलं की ठीक आहे म्हणे बाबाजी तुम्ही सांगाल तसं होईल म्हणे. संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 23 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आला असून पळसे वडगाव नानेगाव या भक्त परिवाराने आयोजित केला असून दररोज पहाटे आणि सायंकाळी नित्यनियम विधी पठण आरती भागवत पठण आणि रात्री 8 ते 9 सुश्रव्य प्रवचन अशा 30 सप्टेंबर रोजी यज्ञ जपान सोहळा सांगता महाप्रसादाने होईल. या पद्धतीने धार्मिक सोहळा कार्यक्रमाची रूपरेषा असल्याचे आयोजकांनी दिली. तरी या धार्मिक सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे. वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.